नमस्कार, माझी ओळख करत आहे तुम्ही ज्ञानेश्वर शंकर कांबळे उर्फ माऊली. माझं गाव तरंगफळ, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर. मला एक आई वडील, चार भाऊजे आहेत. चुलता एक आहे, चार भाऊ चुलत भाऊ आहेत. आमचे कुटुंब एकदम परिस्थिती म्हणजे नाजूक परिस्थितीला आहे. आम्ही आमच्या आई वडिलांनी आम्हाला कष्ट करून म्हणजे लोकांची मजुरी करूनच आम्हाला लहानाचं मोठं केलं. नंतर लहानाचं मोठं केल्यानंतर आमचे मोठे भाऊ सगळे, मी लहान आहे, मला मुलीतनं खेळायचा नाद किंवा मुलीतनी बसायचाच नाद होता पहिल्यापासून. म्हणजे असं मुलीतच मी म्हणजे खेळायलाच मुलीत असायचो. मला असं म्हणजे पुरुषात बसताच म्हणजे मुलातनी बस वाटत नव्हतं, मुलीतनी खेळायचो. मग माझ्या घरची मला त्रास द्यायचे लय. त्रास दिल्यानंतर मला त्यांनी मला 5 वर्षाचं झाल्यानंतर मला शाळेत घातलं. शाळेत घातल्याबी मला तिथं मुलीतच बस वाटायचं, मला असं मुलात बसूच वाटत नव्हतं. मग मला घरची त्रास द्यायची, मारायची, हाणायची, तू मुलीत बसतोयस, मुलीतच खेळतोयस, जर मा गड्यांसारखा राहा ना असा का करायलायस, म्हणून मला त्रास करायचे. ते त्रास करायनंतर माझं लक्ष लागत नव्हतं कशात. नंतर तिथून मला सरांनी एकदा मारले, सरांनी मारल्यानंतर माझं लक्ष लागेना शाळेत. तिथून मी बाहेर आलो, शाळेतनं खिडकीतनं पाटी टाकली आणि बाहेर आलो मी. मलाही शाळाच नको म्हटलं, मला मुलीतच खेळाय म्हणजे आवडते. तिथून मी आल्यानंतर असे आमच्या ग्रामीण भागात गुरं गाया म्हशी असतात, ते गाया म्हशी राखायचे. गाया म्हशी राखल्यानंतर त्या तरी ते पोरीतच खेळायचो मी. मग तरी मला घरचे लोक त्रास करायचे, तू अजूनही तुला शाळेतनं बी आला तरी मुलीतच खेळतोयस, मुलीतच राहतोयस. मग शेजारचे लोक किंवा माझे मित्र पोरं म्हणायची, तू बायकासारखाच आहेस, बाहेरच राहतोयस, म्हणून मला ते चिडवायचे. पण घरचे लोक आमचे चिडायचे, म्हणायचे आमचा मुलगा तसा नाही. पण मी हो तसंच राहतो, म्हणजे मला स्वतःला बी माहीत नव्हतं की मी आता आहे, पण मला मुलींचा खेळायचा मुलींचा नाद होता. नंतर माझं वय झालं की 12 वर्षात झाल्यानंतर परिस्थिती नाजूक होती. परिस्थिती नाजूक असल्यानंतर मला मी आम्ही भांगलायला जायचं. त्यावेळेस 8 रुपये की 7 रुपये हजेरी होती खुरपाय म्हणजे भांगलायला. मग 7 रुपये हजेरीनं जायचं, त्यावेळेस भागायचं नाही आमचे आई वडील. मग थोड्या दिवसात मी माझं वय झाले 12-13 वयात मी घर सोडलं. घर सोडल्यानंतर मी माळशिरसला राहिलो होतो, तालुक्याचं गाव आहे माळशिरस. तिथे एक देवदाशी बाई होती, बबई जाधव. मग तिथं राहिल्यानंतर तिला मी म्हटलं मला धर्म ह्याचा देवाचा धर्म शो करायचा आहे, मला साडी घालायची. ते म्हटले बाबा तुझ्या घरच्याला विचारलेस का, तू काही एकटाच आलायस? नाही म्हटलं, मी पळून आलो आहे घरनं, मला घरची लोकं मारतात, गावातले लोकं मला म्हणजे त्रास करतात, पोरं म्हणून मी आलो आहे. तिथनं आल्यानंतर आमच्या घरचे लोकांना कळलं की हे कुठंतरी बेपत्ता झाला आहे. बेपत्ता झाल्यानंतर ते आले, त्यांना कळलं मी माळशिरसमध्ये आहे. माळशिरसमध्ये आल्यानंतर त्यांनी विचारलं की आम्ही तुला निघालो आहे. नाही म्हटलं, मी येणार नाही, मी देवाचा धर्म शो करणार आहे, तर तुम्ही मला जर शो करत असेल तर न्या. त्यावेळेस मला एका भावानी मला कानपड मारली तिथं की तू अजून बी एवढं करून मी बायकातच वागतोच, आमची काही इज्जत ठेवतोस का? नाही म्हटलं, मला हे करायचंच नाही. ना तिथं राहिल्यानंतर तालुक्याचं गाव होतं. तालुक्याच्या गावात लोक आता ग्रामीण भागात म्हटलं तिथं रेशन कार्ड हे सगळं लोकांना तिथं असल्यामुळे त्या लोकांना तिथं यावं लागायचं. मग ते घरच्या लोकांना सांगायचे की तुमचा मुलगा साडी नेसला आहे, तुमचा मुलगा दुकानावर असे पैसे मागतो आहे, तुमचा मुलगा टाळी वाजवतो आहे. त्यावेळेस आई वडील खुपरडायचे. पण माझं मला का नाही, त्यावेळेस मला असं वाटायचं की मी हीच धर्म शो करणार, मी सोडणार नाही किंवा कायच, मला आई वडील नसेल तरी चालतील असं वाटायचं. तिथून मी माझे वडील निघायला आले, म्हटलं चलतो. नाही मला, मी म्हणलं मी भीती वाटते, तुम्ही मला मारचाल, तुम्ही मला काहीतरी करचाल, नाही म्हणायचे आम्ही. तरी पण मी तिथं थांबलो नाही. तिथून 1-7 किलोमीटरवर माझं एक मगराच्या लिमगाव म्हणून गाव आहे. ते मगराच्या लिमगावला मी गेलो, तिथे एक मी 12 वर्षे काढले. मग तिथं राहिल्यानंतर असे वय माझं 14-15, त्यावेळेस लहान मुलं असं वाटेन चाललं म्हणजे मुलं मला शिटी घालायची. त्यावेळेस मोबाईल असलं, व्हॉट्सअप, फेसबुक काही नव्हतं. मग कोणी काय म्हणायचं, कोणी चिडवायचं, पण त्या गोष्टीचा मला खूप चिड यायची की हे नको आहे मला वाटायचं असल्या गोष्टी. ही मुलं जी आपल्याकडे तरक्या नजरेनं बघतात किंवा काय होत्यात असं म्हणजे नको वाटायचं. पण एखाद्या वेळेस वाटायचं आपण धर्म हे शुकरलाय म्हटल्यानंतर आता आपण नातेवाईकात तर जाऊ शकत नाही. मग नंतर घरचे लोक म्हणायचे चल असू दे काय झालं. तर मला माझ्या भावांची लग्न नाहीत, बहिणीची लग्न नाहीत, मी म्हणायचं लग्नच नाहीत कोणाचे. नंतर माझ्या भावाने जेव्हा परिणाम होईल ह्यांच्या घरात एक मुलगा साडी नेसला आहे की ही लोकं असे आहेत तसे आहेत, म्हणून मी भ्यायचो, मी जायचोच नाही. नाही म्हणायचे भाऊ म्हणायचे जाऊ आपण, तुला आम्ही काय करत नाही, मारत नाही, हाणत नाही. तरी पण मी घरी जाण्याची मी टाळाटाळच केली.
घरी जाण्याची टाळाटाळ केल्यानंतर घरच्या लोक म्हणायचे आई माझी रडायच्यासारखीच. अरे बाळा मी आई म्हणायची जरी मग आईच्या पोटाला जरी सर्प आला तरी आई सोडत नाही. तुला आम्ही कसं मारतो, एवढा मोठा मुलगा आहे तुला मारतोय का आम्ही? पण नाही म्हणायचं, मला भावांची भीती वाटते, कारण माझं चुलत भाऊ चार, माझं सख भाऊ चार, असं आठ भाऊ. मला वाटायचं कोणतरी इज्जतीच्या ह्यानी मारतील. त्यावेळेस खूप त्रास झाला मला त्यावेळेस, पण तरी पण मी घरच म्हटलं नाही. घर म्हणलं नसल्यामुळं मला पोर अशी चिडवायची, काहीतरी व्हायची. आम्ही मोर चाललो म्हणजे आम्हाला कोणी डोळं घाल, कोणी शिटी मार, कोणी काहीतरी खुणव, कारण त्यावेळेस मोबाईल नव्हते. आता मोबाईलचं लगेच बटन दाबलं की काहीतरी माणूस बोलू शकते, पण त्यावेळेस नव्हते असल्या गोष्टी. मग आई वडील म्हणायचे तू आमची इज्जत घालवलीस, तू आमचं असं केलं तसं केलं, पण मी सांगायचो जी माझ्या काय नशिबात झालं ते मी केले. नंतर माझ्या भावाने सगळ्यांनी मेळ घातला, जाते म्हणले आपला भाव आहे, ह्याला सोडून तरी आपण काय करणार आहे. मग त्यांनी मला गावाकडं आणायचा प्रयत्न केला, पण तरी पण मी गावाकडं आलो नाही. मी असं बाहेर बरेच 12-13 वर्ष बाहेर काढले. 12-13 वर्ष बाहेर काढल्यानंतर मला घरची म्हणायची तू ये तू ये. मी म्हणायचो नाही, आपण असं बाहेरच राहिलेलं बरं आहे, बाहेर राहिलं तर आपण मोठं होऊ शकतो. पण मोठं होऊन पण करमून तरी काय करायचं आहे असं वाटायचं. आई वडील नाही जवळ, भाव नाही, कोणी नाही. तिथून मग मी गावाकडे यायचा प्रयत्न केला, पण मी यायचो गावाकडे आलो की 10-15 मिनटं थांबायचो आणि आईपासून लगेच आईला भेटायचो की निघून जायचं. आई म्हणायची तू रोड इथनं हालो नकोस, तू जाऊ नको. मी भावांना सांगते, पोरांना सांगते, नाही म्हणायचं आई मला त्रास होतोय, नातेवाईकात राहणं म्हणजे. आणि तृतीयपंथाला खूपच म्हणजे त्रास होतो. कोणाला तरी त्याला त्याचा कुणाचा तरी आई जशी समजून घेते तसं जग समजून घेत नाही. कोणाचा काका असेल, कोणाचा भाव असेल, कोणाचा मामा असेल, जरी माझ्यासारखा जरी तृतीयपंथी कोणाच्या घरात जरी जन्मला तर त्याचा छेड करू नका. आताचा काळ तसा नाही, म्हणजे असे लोक आहेत. जेवढं आम्ही जेवढं केलं का नाही तसं आता हेतून पुढे होणार नाही. तर माझ्यासारखा जरी कोणाच्या घरात व्यक्ती जन्मला तर त्याचा छेड करू नका. आपलं म्हणून धरा, माझं आहे म्हणून जवळ घ्या कवटाळा. आपलंच आपल्या उपयोगी पडतं. कुठं जरी राहिलं काय केलं तरी आपण जसे जेवढा आपणही करतोय ना तेवढं आपलंच आपलं होतं. बाहेर राहिल्यानंतर वाईट वळण लागतं. आपलं आपल्या जवळ राहिलं की काहीतरी त्याला मार्ग चांगला लागतो. मार्ग म्हणजे आता कितीतरी लोक खासदार आमदार आहेत, पण तृतीय पंथात अजूनही कुणी असं खासदार आमदार कुणी म्हणून नाही. पहिला जगातला सरपंच मीच आहे. मला आता असं वाटतंय, मग त्यावेळेस माझी लोक नातेवाईक मला म्हणायची आमचा कोण नाही दुसरा, ती तुमच्या गावातला मुलगा, ते कांबळ्यांचा मुलगा, असा असा साडी नसला, नाही नाही ते आमचा कोणी नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही. मग त्यावेळेस असे म्हटलं की घरच्या लोकांना वाटायचं की आपला अपमान होतोय, आपल्या पोराने आपलं नाव घालवलंय. असे लोक त्रास द्यायचे. त्रास दिल्यानंतर आई वडील ते आई वडीलच असते. ते हे कुंट आलो ते कुंट आलो. बहिणीचं लग्न नाही झालं नंतर मी लग्न बहिणीचं होस तर मी गावात नाही आलो. लग्न झाल्यानंतर मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर बहिणीच्या गावाला भेटायला गेलो तर लोक अशी उभं राहिले होते, हे कोण म्हणायची, ही मुलगी कुठली. त्यावेळेस माझं वय फार तर 17-18 असेल. ही मुलगी कोणाची, हिचं लग्न झालं का, गळ्यात म्हणजे मंगळसूत्र वगैरे असं काही नव्हतं त्यावेळेस. मग त्यावेळेस लोकांचा गैरसमज व्हायचा. मग तिथली पाहुणी पण म्हणायची नाही आमच्या, माझा मेहना म्हणायचा आमच्या मालकिणीचा भाव आहे. हो भाव म्हणजे दिसतोय मुलीसारखा, तुम्ही असं भाव कसं म्हणता. मग त्याला समजून सांगावं लागायचं. समजून सांगत सांगत असे बरेच दिवस मी खूप बाहेर काढले. लई दिवस बाहेर काढल्यानंतर गावावर यायचा प्रयत्न केला. गावावर माझ्या आईवडिलांनी मला आणलं. गावावर आणल्यानंतर तरी पण भावांपाशी नाही, तिथून मी एक 500 मीटरवर मी राहिलो तिथून त्या भावांपासून. की मला वाटायचं माझ्याकडं तृतीय पंथाचे लोक येणार, माझ्याकडे कोणतरी असे लोक तुमच्यासारखे येणार, आणि मी इकडे एका बाजूला राहतो, तुमच्याकडं लोक येणार, तुमच्याकडे लोक आले मी ती म्हणणार बघा ह्याचा मुलगा साडी नेसला आहे, ह्याचा मुलगा असाच आहे. त्याच्यापेक्षा तुमची इज्जत जाण्यापेक्षा मी साईडला राहतो. भावांना बी वाटायचं तर आमच्यापाशी राहावं, कोणाला वाटायचं नकोच राहायला, असा त्रास व्हायचा. त्रास होत 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 मी गावात आलो. गावात आल्यानंतर मी समाजकार्य करायची सुरुवात केली, की वयस्कर माणसाला आधार देणं, की मी मंडई मागायचा यायचो. मंडई मागितल्यानंतर मी अशा पिशव्या भरून आणायचो भाजी मंडई. मग मी गोरगरिबांना वाटायचो ते. एखादं वयस्कर माणूस असेल तर त्याला कोणी जर मुलगा एखादा संभळत नसेल तर त्याला दवाखान्यात नेणं, किंवा त्याला ही 100 रुपये धरा तुमची, तुम्ही दवाखान्यात जा. हे मी समाजकार्य करायला सुरुवात केली. समाजकार्य करायला सुरुवात केल्यानंतर असे बसत 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 लोक भरपूर म्हणजे हे झाले.
नंतर तिथनं विषय असा झाला की टी व्हीला बातमी यायची की तृतीय पंथाला समान हक द्या. तृतीय पंथाला समान हक द्या म्हटल्यानंतर मला वाटायला लागलं की तृतीय पंथाला समान हक द्या, आपण समाजकार्य करतोय गावात की गावात आपण चांगल्या परिस्थितीने वावरतोय, त्यामुळे आपल्याला जर हक मिळत असेल तर बघा. त्यावेळेस गौरी सावंत हकासाठी भांडायच्या की आमचा हक्क आम्हाला पाहिजे. मग ती मी टी व्हीला बातमी बघितली, मग त्याच्या मालिका होत्या, मग मालिका बघत बघत मी म्हटलं मग गावात मी आल्यानंतर गावात बसलो की मला वाटायचं आपण पण इलेक्शनात उतरावं अशा संदर्भात यावं होते. इलेक्शनमध्ये उतरा पण मला वाटतं तृतीय पंथी आपण आहे, तृतीय पंथी असल्यामुळे आपल्याला लोक मानतात का नाही किंवा निवडून देतात का नाही ही आपल्याला माहीत नाही. तिथून मी कागद काढायला सुरुवात केली शाळेचा दाखला आणला, तर पहिलीचा दाखला निघाला शाळेतला. मग शाळेच्या दाखल्या निघाल्यानंतर मी कागदपत्र सगळी जुळवली, कागदपत्र जुळवल्यानंतर मी सोलापूरला गेलो, फॉर्म भरला, तिथून मी गावाकडे आलो. मग आता वनला नाही म्हटल्यानंतर त्याला विचार नाही, मी अपक्ष फॉर्म भरला गेला. मी सरपंच ही माझ्या डोक्यात काही म्हणजे खुळच नाही, मला भक्ती करणं देवाचं म्हणजे समाजकार्य करणं हे एवढंच मला माहिती होतं, दुसरं मला असलं काही माहितीच नव्हतं. मग ते झाल्यानंतर मी फॉर्म माझा बसला, बसल्यानंतर गावात लोकांना मला कळलं की ह्यांनी फॉर्म भरला आहे. फॉर्म भरल्यानंतर म्हटलं तर काय करायचं, नाही म्हटलं मी अपक्ष फॉर्म भरला आहे, तुमची पार्टी असू द्या कोण काय असू द्या, मी काय तुमच्यात नाही किंवा राजकारणात नाही, माझ्या नशिबाने जर माझा फॉर्म बसला तर मी बघूया. नंतर मग आईवडिलांना मी बोलवून घ्या, आईवडिलाजवळ घेतली, भावांना विचारलं, भावकीतल्या लोकांना विचारलं, नाही म्हणले तू आता तृतीय पण ते तू होते का नाही काय माहीत नाही तसं काय सांगू शकतोय आम्ही. मी म्हणलं माझ्या नशिबाने जर झालं तर ठीकच आहे. असं बोलत गेल्यानंतर गावात मला तसा खूप त्रास झाला, काही लोकांनी मला निंदलं, काही लोकांनी वाईट म्हटले, काय कोणी काय म्हटलं, पण जी माझी निष्ठवंत लोक होती ती म्हणायची नाही झालं तर बरंच झालं, तुझं नाव होतं आहे, तू समाजात आला आहेस, झालं तर चांगलंच झालं होतं आहे. तिथं उभं राहिल्यानंतर माझ्या गावातल्या लोकांनी मला भरपूर सपोर्ट केला. गावातल्या लोकांनी मला सपोर्ट केल्यानंतर माझं गाव म्हणजे असं की सात जन्मासुदी उपकार माझ्या गावाच्या पिठात नाही. तृतीय पंथाला जर आज सरपंच म्हणून जर माणसं निवडून येत असेल तर त्याचं किती आभार मानावं हे सांगू शकत नाही मी. आणि माझ्या गावासारखं गाव जगात नाहीत. आज माझ्या गावामुळं माझं अख्ख्या महाराष्ट्रात नाव गाजतं आहे टीव्हीवर, व्हॉट्सअपला, फेसबुकला. माझ्या गावाने जर मला सहकार्य नसतं केलं तर मी हितवर आलो नसतो. नंतर मग आता माझ्या गावाचं काम काज चालू आहे, झालं तर समाजकार्य चालू आहे. मग त्यावेळेस आम्ही भिक्षा मागायचो, भिक्षा मागताना टाळी वाजवल्याशी, तर तुम्हाला तर माहितीच आहे की टाळी वाजवल्याशी दुकानं मागत नाही तृतीय पंथी. टाळी वाजवली की त्या लोकांनी काय तो दोन रुपये द्यायचे, पाच रुपये द्यायचे, काहीतरी द्यायचे. मग ज्यावेळेस मी सरपंच झालो, माझ्यावर गुलाल पडला, त्यावेळेस हलक्यांचा कडकडाट झाला की मला वाटलं मी खरंच मी माणूस आहे. आणि आम्ही तृतीय पंथी जरी असलो तरी आम्ही पण सामाजिक तुमच्यासारखंच आहे, आम्हाला तुम्ही आपलं म्हणून जवळ घ्यावं, जवळ करावं. मग ती टाळ्या वाजवताना त्या वक्ताला आम्हाला वाईट वाटायचं, पण ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस मला बघून लोक टाळ्या वाजवायला लागले. सरपंच झालो म्हणून मी टाळ्या वाजवले, त्यावेळेस मला खूपच आनंद व्हायला लागला. सत्कार कुठं काय काय असं म्हणजे भरपूर लोक भेटा यायचे. आणि त्याच्या अगोदर आम्ही जवळ जरी चाललो तर मग त्यावेळेस नातेवाईक म्हणत नव्हते कोणी आम्हाला की तो माझा मामा आहे, की तो माझा भाव आहे, तो माझा पुतणी आहे. त्यावेळेस असं कोणी मला म्हणजे म्हणलं नाही माझा आहे कोणी त्याला. पण ज्यावेळेस मी सरपंच झालो त्यावेळेस आदराने लोक सांगायचे माझा भाव आहे, माझा पुतणी आहे, माझा मामा आहे, माझा हे आहे. एक तर आमचा हाल झालं त्यात, त्या हालातून आम्ही वर आलो. आणि आता तृतीय पंथी अजूनही आता असं माझं म्हणणं आहे की तृतीय पंथांना लोकांनी जसं मी सरपंच झालो तसा हकाने खासदार इंजिनियर व्हावं अशी माझी पण अपेक्षा आहे. गौरी सावंत हकासाठी भांडतात, ते हकाने मोठं व्हावं, माणसांना मानसन्मान मिळावा आणि तृतीय पंथी किंवा समाज एक व्हावा एवढी माझी एक इच्छा आहे. नातेवाईकांनी जरी वाईट केलं तरी वाईट असतंच, कारण कुठल्याच आईवडिलाला वाटत नाही की माझा मुलगा एवढा मोठा आहे आणि साडे नेसल्यानंतर कोणाला अभिमान वाटतो ह्या गोष्टीचा, नाही वाटत. ह्या गोष्टीचा माणसाला तिटकर येतो आणि आपला त्रास करतात लोक. जर पुरुष असून जर साडी नेसत असेल तर त्याला कसं वाटतं की किंमत खराब होती आईवडिलांची किंवा आईवडिलांचं नाव जातं आहे. कुणाला तरी बरं वाटतं का ह्या गोष्टीचं की आपण माझा मुलगा साडी नेसला छान दिसतोय, भारी दिसतोय,
जेव्हा नेसतो त्यालाच वाटतं मी लई छान दिसतोय, मुलीसारखा दिसतोय, असं होतंय तसं होतंय. पण ज्यावेळेस मुलीसारखा दिसतो त्यावेळेस पुढचा माणूस जर वाईट बघत असेल ना, त्यावेळेस खूप त्रास होतो की ते माणूस मला बघून हसतोय, त्यावेळेस अक्षरशः वाईट वाटतं. पण वाईट तरी म्हणून मी आज सांगणं आहे की मगाशी पण मी सांगितलं आता पण सांगतोय की जरी माझ्यासारखा जरी तुरते पण ते कुणाकडे जर कुणाच्या घरात जन्मला तरी त्याला माझा म्हणून जवळ करा, माझा म्हणून त्याला जवळ घ्या, अशी माझी एक अपेक्षा आहे. बरं का, माझं गाव तरंगफळ, आता अख्या महाराष्ट्रात माझं नाव गाजतं आहे. माऊली 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 म्हटलं तर लोकांना वाटते की आमच्या बाजूने ज्ञानेश्वराची पालखी येते. आळंदी ती पंढरपूर, पंढरपूर आमच्यापासून 40 किलोमीटर आहे. मग त्यावेळेस माऊली माऊली, मग त्यावेळेस म्हणायचे की सरपंच झाला त्यावेळेस माऊली, संन्याशाचा मुलगा माऊली आणि आता पण माऊलीच. मग त्यावेळेस मग जुन्या लोकांच्या का तोंडात यायचं की रामराजे ज्यावेळेस वनवासाला गेले, 14 वर्ष वनवास केला, त्यावेळेस स्त्रीपुरुष त्यांना घालवाय गेले होते. स्त्रीपुरुष घालवाय गेल्यानंतर स्त्रीपुरुषांना जा म्हटला, त्यो तृतीयपंथाला जाच म्हटलं नाही. जा म्हटलं नसल्यामुळं त्यांनी काय केलं, 14 वर्षे राम एकाच जागेला उभा राहिला होता. हे तृतीयपंथी माणूस एका जागेला उभा राहिला, तर राम नंतर आल्यानंतर राम म्हटलं काय बाबा तू उभा आहेस, तर ते म्हटलं तुम्ही स्त्रीपुरुषाला जा म्हटलं पण आम्हाला जाच म्हटलं नाही. म्हणून त्यावेळेस रामाने आशीर्वाद दिला की जे जे राजे करतील. तर मी ज्यावेळेस सरपंच झालो त्यावेळेस मला असं वाटलं की मी खरंच मला रामाचाच आशीर्वाद मला मिळाला काय की. मग त्यावेळेस लोक म्हणायचे जे रामाने शब्द सोडला, रामाने जे घडलं ते मानवीत घडलं आहे आता. म्हणून तृतीय पंथाला समान हाक द्या, समान जवळ करा, एवढीच माझी विनंती आहे. आणि कुणीच त्याला वाईट म्हणू नका, आम्ही पण म्हणजे तुमच्यासारखंच आहे. साडी नेसलो म्हणून काय आम्ही काय वेगळं आहे का, तुम्ही आम्ही एकच आहे. नमस्कार.